ठीक आहे, आम्ही या घरात राहण्याची परवानगी तुला देतो, पण एका अटीवर. तुला जर या घरात राहायचं असेल तर आम्हाला कधीही कुठलाही प्रश्न विचारण्याचं धाडस करायचं नाही. आमच्याकडून कोणतीही अपेक्षा, कोणतीही मागणी करायची नाही. जगासाठी जरी आपण पती पत्नी असलो तरी आपल्यामध्ये पती पत्नी म्हणून कुठलंही नातं असणार नाही. आपण एकांतात असलो की आपण एकमेकांसाठी अनोळखी त्रयस्थ म्हणून असणार आहोत. हे सगळं जर तुला मंजूर असेल तरच आमच्या घरात राहा, नाही तर आम्ही काय म्हणतोय ते लक्षात आलं असेल तुझ्या. तुझ्याशी लग्न करून फार मोठी चूक केली आम्ही. तुझं अजूनही त्याच मुलावर प्रेम आहे आणि ही गोष्ट आम्हाला सहन होणार नाही. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दादा. अरे राजबीर या. दादा उद्या गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीबरोबरच मला सुद्धा माझ्या करिअरची सुरुवात करायची. मागे मी तुम्हाला जे बिझनेस प्रपोजल सांगितलं होतं त्याची ही प्रोजेक्ट फाईल आहे आणि माझी अशी इच्छा आहे की ही तुम्ही बघावी. लुक्स इंटरेस्टिंग. दादा आणि माझी खात्री आहे आपल्या बिझनेसच्या ग्रोथसाठी याचा नक्की उपयोग होईल. तुम्ही एक काम करा, ही फाईल ऑफिसमध्ये आम्हाला पाठवा. आपण ऑफिसमध्ये यावर डिस्कस करू. ओके दादा. दादा मला सुद्धा तुमच्याप्रमाणेच आपला बिझनेस वाढवायचा आहे, खूप मोठा करायचा आहे. मला ना तुम्ही फक्त एक संधी द्या. गुड राजबीर, आपल्या बिझनेसमध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं ठरेल, आम्हाला खात्री आहे. थँक्यू दादा. गुड. दादा राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू. बोल. राधिका वहिनींना पळवून देणारा माणूस नक्की कोण होता? राजबीर त्याची काळजी तुम्ही करू नका. तो जो कोणी आहे त्या शत्रूला आम्ही योग्य ती शिक्षा दिली आहे.
आम्हाला आमच्याही वागण्याचा अर्थ कळतो आणि तुझ्याही ढोंगीपणाचा अर्थ कळतो. कुंकू त्याच माणसाच्या नावाने लावलं जातं ज्या माणसाला आपल्या मनात तुझा स्थान आहे, आणि तुझ्या मनात कोणाला स्थान आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे राधिका. त्यामुळे आमच्या नावाचं खोटं कुंकू लावून आमच्याशी बेईमानी केलेली आम्हाला चालणार नाही. कुंकू लावणं हा प्रत्येक सौभाग्यवतीचा हक्क असतो. तुझ्या हक्कांची आणि तुझ्या कर्तव्यांची जाणीव आम्ही तुला आधीच करून दिलेली आहे राधिका. त्यामुळे यापुढे जर तू आमच्या नावाचं कुंकू लावलं तर आमच्या हाताने ते आम्ही पुसून टाकू. आम्हाला खात्री आहे की अशी चूक तू पुन्हा करणार नाही. आमच्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने तेवढी समजदार तू नक्कीच आहे. राधिका, तुम्ही इथे कुंकू नाही लावलंय. आपल्याकडे नवीन नवीन लग्न झालं की काही दिवस लावायचं असतं, विसरलात का? ठीक आहे, तुमच्या लक्षात नाही आलं ना, हरकत नाही. आज लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे, होईल हळूहळू सवय. मी लावू तुम्हाला? नाही, नको. बहिणी साहेब, खरं तर मला कुंकवाची जरा ॲलर्जी आहे. काल लावलं होतं ना, तेव्हा पण त्रास झाला म्हणून नाही लावलं. ठीक आहे, तुम्हाला ॲलर्जीच आहे म्हटल्यावर नका लाव. राधिका, काल दुष्यंत भाऊजी जे वागले ते कळले आम्हाला. काय म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? काल रात्री दुष्यंत भाऊजी तुम्हाला सोडून निघून गेले, त्यांनी असं नको होतं वागायला. त्याविषयी आम्ही बोलणार आहोत त्यांच्याशी. खरं तर नाही नाही, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाही आहे. खरं तर काल रात्री अचानक त्यांना एक फोन आला आणि जाणं भाग पडलं. म्हणजे ते जात नव्हते, पण मीच त्यांना म्हटलं की काम असेल तर ते टाळणं बरोबर नाही का? राधिका, कालच सांगितलंय मी तुमची मोठी जाऊ नाही, मोठी बहीण आहे. तुमच्या याच गुणांमुळे तुम्ही दुष्यंत भाऊजींना सुधाराल, या कुटुंबाला नीट सांभाळाल अशी खात्री वाटते आम्हाला. राधिका, उद्या गुढी पाडवाय, पण आम्ही मात्र उद्या सकाळीच निघून जाणार आहोत. आपल्या कुलदेवतेच्या पूजेचं आयोजन केलंय. आपल्याच कुटुंबासाठी हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं म्हणून. पण तुम्ही मात्र दोघांनी गुढी उभारून पूजा करून मग निघायचं. मला खात्री आहे तुम्ही हे सगळं व्यवस्थित करा. हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथला सगळं सांभाळेन. दादा कुठे आहेत? माहित नाही, येतीलच इतक्यात. काय
ते तुम्हाला एकटीला सोडून घराबाहेर जाऊच कसे शकतात? थांबा, येऊ द्या त्यांना, मीच त्यांना त्यांच्या अशा वागण्याचा जाब विचारते. काल रात्री दादांनी तुम्हाला जास्त वेळ वाट तर पाहायला लावली नाही ना? सॉरी, थंडा पुरे. वहिनी, गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू दीपांजली. अरे उघडून तर बघा. बर. कसं वाटलं तुम्हाला? छान आहे. वहिनी, गेस करा कोणाची चॉईस आहे, माझी की पुष्पेंद्रची? मला नाही माहित. कम ऑन वहिनी, गेस करा ना प्लीज. तुम्हीच सांगा ना. तुमच्या हँडसम, स्मार्ट, डॅशिंग बालपणीच्या मित्राची चॉईस आहे. एक्झॅक्टली. बाय द वे, तो लग्नाला आला नव्हता का? माहित नाही का नाही आला ते. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. त्याला भेटल्यावर मी तुमच्या वतीने त्याच्याशी भांडेल. डोंट वरी. खूप आवडलंय ना गिफ्ट? येऊ मी? हो. तुझं अजूनही त्याच मुलावर प्रेम आहे आणि ही गोष्ट आम्हाला सहन होणार नाही. आमच्या मनाला येईल तसं आम्ही वागणार, समजला? आणि हे काय, रात्रभर कुणाच्या आठवणीमध्ये जागी असतेस तू? तू आम्हाला सांगितलं नाहीस तरी आम्हाला ठाऊक आहे तुझ्या त्या प्रियकराच्या दुःखांमध्ये जागी असतेस. बरोबर? हा काय अवतार करून घेतलाय? आज गुढीपाडवा आहे, तयार हो पटकन. सगळ्यांसमोर येताना नव्या नवरीसारखी सजलेली पाहिजेस तू आम्हाला, समजलं?
थोडासा डाईट बन अजून. हो हा दादा ओके. ए फुलं घे पुष्पेंद्र. हा या दिस इज बेटर. छान दिसतंय ना. करेक्ट. काय झाली सगळी तयारी. हो सगळी तयारी झालेली आहे. काही राहिले नाही ना. नाही नाही घरातले सगळे आले की आपण पूजा करू. बर सुनबाई कुठे. ती येईल तिच्या आवरून झालं की येईल. बर ठीक आहे. इथे सगळी तयारी झाली तुझी. बघू बरं ते हार लावलेत ना. होडी लावली सगळे व्यवस्थित. राजवीर तुमची फाईल वाचली. कशी वाटली. खूपच छान. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आमच्याकडून ती फाईल अप्रूव्ड आहे असं समजा. बोलवा लवकर. अली महिने आले. अले करून सुरू करू. हो त्याच माणसाच्या नावाने लावलं जातं ज्या माणसाला आपल्या मनात तुझं स्थान आहे आणि तुझ्या मनात कोणाला स्थान आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे राधिका. त्यामुळे आमच्या नावाचं खोटं कुंकू लावून आमच्याशी बेईमानी केलेली आम्हाला चालणार नाही. सुनबाई नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आम्ही फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबणार नाही आहोत. आता आम्हाला लवकरात लवकर आजोबा बनवा अशी आमची इच्छा आहे. आणि आमची इच्छा तुम्ही पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. नाही नाही सुनबाई असं नाही चालणार. नवीन लग्न झालंय तुमचं. एकमेकांना तुम्ही आता मिठाई भरवली पाहिजे. हां बस झालंय. आपण दोघं एक सुखी जोडपं असल्याचं नाटक. आम्हाला त्रास होतो या गोष्टीचा. तू आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्यांना खरं काय ते सांगून टाक. खरं हेच आहे की आपल्या दोघांमध्ये पती पत्नीचं असं कोणतंही नातं नाही. आत्ताच्या आत्ता सांग. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.